आमचा प्रयत्न आता जे प्रत्येक ठिकाणी जे पाहायला आपल्याला भेटत आहे की एक मुलीला खूप अत्याचार करून पीसेस मध्ये कापून नाल्यात पाण्यात वाहण्यात आलं आणि मग त्याच्यावर चौकशी लावतात, मग त्याला पकडण्यात अटक करण्याचे आदेश देतात. ते प्रकरण तिथे झाल्यानंतर आज अमरावतीमध्ये दिवसात कॉलेजमध्ये जात असताना येत असताना वापस त्या पुलाखाली रोडवर एवढी हिंमत मुलांना आज याच्यासाठीच आहे की जे कायद्याची डिमांड आम्ही आमच्यासारखे जे पार्लमेंटेरियन होते जे मागे आम्ही बसून जे नियम बनवला ते लवकरात लवकर इम्प्लिमेंट झाला पाहिजे आणि ज्यामुळे आमच्या मुलींना फिरताना काम करताना जे फ्रीडमची अपेक्षित आहे. कारण की जर कडक नियम कायदे आले तर मुलांना कुठे ना कुठे भीती राहील की भाई आम्ही जर असा प्रकार काही केला तर आम्हाला आयुष्यभर जेलामध्ये सडावं लागणार आहे, आम्हाला फाशीपर्यंत या गुन्ह्याची सजा भेटेल. पण पोस्को लागल्यानंतरही सुद्धा 376 दाखल केल्यानंतरही सुद्धा आम्हाला इझी जे बेल होत आहे ते फक्त आम्हाला वाटतं कुठे ना कुठे ते थांबलं पाहिजे. आणि जे कायदा आम्ही पारित केला, जे कायद्याची डिमांड केल्या कितीक वर्षापासून आम्ही सगळे महिला, कोणता पक्ष असो कोणतेही असो, पण एक फर्स्ट महिला म्हणून आम्ही जे डिमांड करत आहे की आमची मुली कोणाची मुली आहे, जर रोडवर चालत असताना खुलेआम कोणी चाकू मारून चाललं जात आहे तर त्याच्यासाठी नियम कायदा तर कडक पाहिजेच. आणि आम्ही पहिलेही डिमांड केली आणि आम्ही आत्ता सुद्धा आमची सरकारना विनंती करताय की अशा पद्धतीचा कायदा आणून इमिजिएट तो इम्प्लिमेंट झाला पाहिजे की पोस्को सारखा जो गुन्हा दाखल होत आहे 17 वर्षाची मुलगी आणि 22 वर्षाचा मुलगा जर तिच्यावर कंटिन्यू अत्याचार करण्याचा प्रयत्न करते तिच्या मागे त्याला कारवाई झाली पाहिजे आणि फाशीपर्यंत पोहोचवलंच पाहिजे. कारण एक व्यक्ती एक दुसरे ठिकाणी तुकडे करून पीसेस करून अत्याचार करून त्याला पाणी टाकून देते, त्याच्यावरही पकडण्याचे आदेश निघते, मग पकडल्या जाते, मग केस चालतात, त्याला बिना केसनी चालण्याने इमिजिएट जेव्हा प्रूफ आहे, रिकॉर्डेड आहे, व्हिडिओज आहे, ते इमिजिएट